दौड कृषी उत्पन्न बाजार समितीचा 18 जागांचा धक्कादायक निकाल आलाय. भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत चुरशीच्या लढतीमध्ये दोन पक्ष काठावर बाद झाले आणि सुरुवातीलाच भाजप 10 तर राष्ट्रवादी 8 अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने चुरशी घेतलेली पाहायला मिळाली आहे. मात्र दोन्ही पक्षाला 9-9 जागेवर समाधान मानावं लागलंय. भाजप 9, ग्रामपंचायत 4 तर सोसायटी 4, हमाल मापाडी 1 तर राष्ट्रवादीने 9 सोसायटी 7 व्यापारी 2 अशी परिस्थिती बनवली आहे. 25 वर्षापासून एखादी सत्ता असलेल्या रमेश थोरात राष्ट्रवादीच्या हाती निराशा आली आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपने राहुल कुल यांनी सुरुंग लावून धक्कादायक निकाल दिलाय. वाजित बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.